सब्जेक्ट्स होते आणि यामध्ये जर शिक्षक करायचं असेल तर काय काय सब्जेक्ट्स आता सध्यासाठी तर त्यांनी आम्हाला तीन सब्जेक्ट्स दिले होते की सोशल लाईफ म्हणजे आता आपल्या सोशल लाईफमध्ये काही प्रॉब्लेम्स होत असतील जसं आपण गर्ल पॉवर बघतो किंवा मग सेव्ह चाइल्ड त्याच्यानंतर आता एल्फिस्टनचं वगैरे काय काय झालं तर बऱ्याच मुलांनी ते तिकडे सुंदरपणे दाखवलेलं आहे. त्याच्यानंतर सी वर्ल्ड आता सी वर्ल्ड पण खूप एंडेंजर्ड हो जात जातात त्याच्यावर खूप असं प्रॉब्लेम होतात तर तेही त्यांनी दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. इमॅजिनेटिव्हमध्ये मुलांनी आपल्या क्रिएटिव्हिटीला वेगळं एक हे देऊन ते सुद्धा तिकडे दाखवण्यात आलं आहे. आणि प्लॅटफॉर्म म्हणजे हे स्कल्पचरसाठी खूप चांगलं आहे जर ह्याच्यातून मुलांना हे एक आवड म्हणून सध्या ते लोक करतात पण ह्याच्यातून जर त्यांना वाटलंच की पुढे ते लोक स्कल्पचरमध्ये इंटरेस्टेड आहेत तर ते टॉपिक्स घेऊन पुढे आपलं फ्युचर आणि डिग्री करू शकतात. अच्छा, कुठली आयडिया नसताना तुम्हाला इथे आल्यानंतर टॉपिक्स दिलेले आहेत त्याची काही तयारी वगैरे तुम्ही केलेली का त्याची प्रॅक्टिस वगैरे? हो, प्रॅक्टिस म्हणजे आम्हाला आधी आमच्या कॉलेजने आम्हाला फाउंडेशन आणि ATDवाल्यांना आणलं होतं म्हणजे आम्हाला एक बेसिक आयडिया मिळावी की कसं करायचं असतं कारण आम्हाला याआधी काहीच माहिती नव्हतं. सँड आर्ट आम्ही कधी मीडियम हा हँडल केला नव्हता पण त्यांनी आम्हाला असं शिकवलं की असं असतं किंवा माती आमच्या सरांनीही आम्हाला प्रॉपर गायडन्स दिला की कसं बेस करायचं असतो. मग त्याच्यानंतर सबट्रॅक्टिव्ह मेथडने कसं जायचं, ॲडिटिव्ह मेथड याच्यात यूज नाही होत मोस्टली, करायची असेल तरी पण व्यवस्थित हे करायचं तर ते सरांनी आम्हाला स्टेप बाय स्टेप शिकवलं आणि मग या कॉम्पिटिशनमध्ये आम्हाला आणलं आहे. एक्चुअली हमारा टॉपिक है बेटी बचाओ. अभी ही ज़ैनब का जो केस हुआ था रिसेंटली तो उस पर बहुत ट्रेंडिंग हो गया तो हम लोग ने सोचा है कि लोग रेपिस्ट को इतना वो कर रहे हैं तो बेटी बचाना भी बहुत बड़ा टॉपिक है बिकॉज रूरल एरिया में बहुत ऐसे बेटी मार देता है, ये करता है, वो करता है. तो उसके लिए हम लोग ने सोचा है कि बेटी बचाओ टॉपिक करता है और हम लोग ने वो इंजेक्शन टाइप बताया बिकॉज पहले ही जैसे लोगों को पता चलता है तो वो लोग बेटी अबॉर्ट कर देते हैं तो उसके लिए हम लोगों ने किया. पानी दे, पानी मिट्टी भर के दे रहा हूँ, वो कॉर्नर में जाके डाल. प्लीज प्लीज